आपल्या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण छोल्याची छोलापुरी याची रेसिपी बघणार आहोत। तरी मी हा कांदे घेतलेले आहेत, तीन कांदे घेतलेले आहेत कापून, हे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत, हे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, हे छोले घेतलेले आहेत शिजून। हे बघा कसे शिजलेले आहेत छान एकदम, रात्री भिजून सकाळी आता मी हे उकडून घेतलेले आहेत। कढईमध्ये आता आपण तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे। जिरा हा आता मी बारीक कापलेला कांदा तेलात टाकून तळून घेणार आहे। आता बारीक कापलेला कांदा मी तेलात टाकलेला आहे व हा तळून गोल्डन होईपर्यंत घ्यायचा आहे। आता हा आपला कांदा तेलामध्ये तळून घेत आहे। मी हे अद्रक खिसून टाकत आहे, थोडं खिसून टाकत आहे। मी हे थोडं 2 इंच अद्रक किसून घेतलेलं आहे व ह्याच्यामध्ये तळून घेत आहे। तरी आपलं अद्रक तळून झालेलं आहे। आता आपला हा गोल्डन कलर कांदा होत आलेला आहे। तरी आपण ह्याच्यात ही हळद, ही 1 चमचा धण्याची बुक्की, हा थोडा हिंग टाकून घेणार आहोत, चिमटभर हिंग टाकून घेणार आहोत। वही 1.5 चमचा आपण चटणीची बुक्की टाकून घेत आहोत। इथं मी एव्हरेस्ट मसाला 1 चमचा घालून घेत आहे। व हलवत आहे। आता आपण टमाटा घालून घ्यायचा आहे। हलवून घ्यायचं आहे। हे मी थोडं मीठ घालून घेत आहे, चवीनुसार थोडस मीठ टाकलेलं आहे मी। मला अद्रक आणि हा टमाटा चांगला शिजवत आहे। हे चांगला हलवून शिजवून घेत आहे। ते 3 मिनिट शिजून घ्यायचं आहे। आणि याला शिजून मसाला शिजून घेतलेला आहे, तरी मी ह्याला हलवून घेत आहे। व हे आता मी ही हिरव्या मिरच्या
घालून घेत आहे व हलवून घेत आहे व हे छोले उकडून घेतलेले आहेत ते मी ह्याच्यात घालून घेतलेले आहेत. आता मी हे झाकून ठेवत आहे व थोडं दमावर झाकून ठेवत आहे. पाच मिनटं झाकून ठेवत आहे. आता मी ही एक दोन चमचा चहापत्ती उकळून घेतलेली आहे व ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे आपल्या आपल्या छोल्याला चांगली चव व कलर येतो. आणि हे गाळून टाकायचं चव आणि कलर येतो. मी हे आता झाकून ठेवत आहे. पाच मिनिटे झाकून ठेवत आहे. आता आपण हे उघडून घेत आहोत व उघडल्यानंतर बघा कसा छान रंग आलेला आहे. आणि ते चहापत्ती घातली म्हणून ह्याला रंग आलेला आहे. तरी चहापत्ती दोन चमचा उकळून घ्यायची आणि घालायची, गाळून पाणी घालायचं त्याचं म्हणजे. आणि हे कोथिंबीर बारीक कापून टाकायचे. आता मी हे पाच मिनटं झाकून घेत आहे. आता आपण हा छोले बारीक गॅसवर ठेवलेले आहे पाच मिनटं. छोले तयार झालेले आहेत. तरी आपण यांना उघडून घेत आहे. आता आपण याला एका लहान प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता मी याच्यावर कोथिंबीर ठेवत आहे. आता मी आपणाला या लहान प्लेटमध्ये छोले काढून घेतलेले आहेत व त्याच्यावर कोथिंबीर ठेवलेली आहे. तरी आपणाला आवडली असली ही रेसिपी तर आपण लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.